नागपूर मधून आहे। आज नागपूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे तर चंद्रपूर मधून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यासह गडचिरोलीतून भाजप उमेदवार अशोक नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याचवेळी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। याच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे बड़े नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे फक्त 2 दिवस उरलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुधीर मुनगंटीवार अशोक नेते आणि विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। दरम्यान ही लढत नेमकी कशी होईल आपण पाहूयात। गडचिरोली चिमूर मधून भाजपचे अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान यांच्यामध्ये ही बिग फाइट होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधूनच काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये सुद्धा मोठी लढत होईल। त्यानंतर नागपूर मधून नितिन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी मोठी लढत पाहायला मिळणार आहे।